बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गझलला एरवी हिवाळा आणि थंडी खूप आवडते पण काश्मीरच्या खोऱ्यात वसंत ऋतू येतो तेव्हा तो ते सोबत रंग सूर आणि ऊब घेऊन येतो तिथे वसंत ऋतू प्रत्येक गोष्ट साजरी करणारा उत्सव म्हणजेच सॉंथ सुरू होतो गोष्टीचं नाव आहे सोंथ आलारे ओरिजिनल स्टोरी सॉन्थ इज हिय बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे गझल काद्री चित्रांकन गझल कादरी मराठीत अनुवाद मृणालिनी वनारसे गोष्ट वाचली आहे असावरी दोषी गोष्टीच्या शेवटी बालमित्रांसाठी एक प्रश्न नक्की असणार मला हिवाळा आणि बर्फ खूप आवडतो हिवाळ्याची छत्री ओढून घेतली की काही सुद्धा दिसत नाही जवळ कांगडी घेऊन उबेत बसण्याचा ऋतू जिभेवर हिमकण पकडण्याचा हिमकण खाऊन टाकण्याचा आणि बर्फात हिमराक्षस तयार करण्याचा ऋतू मग बहरा मागून बहर घेऊन वसंत येतो आधी रानफुलं फुलतात मग मोहरीची शेतं आणि बदामाची झाडं मातीला ऊब येते गंध येतो आणि अचानक एक रंगभरी सुंदर तकाकी येते मी माझ्या उबदार घरातून बाहेर पडते आपला इतका आवडता हिवाळा येऊन गेला हे तर पार विसरूनच जाते पाखर निळ्या आकाशात झेपावतात पाहुणी चतुरंग बदक इथल्या हुदहुद आणि कस्तूर पक्ष्यांसोबत मधुर गाणं गाऊ लागतात पक्षी घरटी बांधतात आणि पिल्लांना खाऊ भरवतात नदी आणि ओढे स्वच्छ पाण्याने खळाळत व्हायला लागतात त्यांच्या पात्रातलं गवत प्रवाहासोबत डोलत राहतं ते दृश्य मी कितीही वेळ बघू शकते आता सहलींना जायचे दिवस आले ऊन ऊब मला किती किती आवडतं अजून वारं थंडगार आहे तरीही फुलं शिवारात सगळीकडे हसतायत ते बघत मी निवांत चालते आता धनगर मंडळी स्थलांतर करतील आपल्या शेळ्या मेंढ्या ते सखल प्रदेशातून पर्वतमाथ्याजवळ अल्पाईन कुरणांमध्ये चरायला घेऊन जातील हिवाळ्यात बंद झालेल्या शाळा दीर्घ सुट्टीनंतर अखेर सुरू होतील मला डेझी लिली अब्दुल हिना आणि रोजी या सगळ्यांची खूप खूप आठवण येते आता त्यांना कधी एकदा भेटते असं मला झालं आहे सॉंत म्हणजेच वसंत ऋतू आलाय किती सुंदर गोष्ट होती एका ऋतूच्या आगमनाने एका लहान मुलीला होणाऱ्या आनंदाची मला तुम्ही ईमेल करून नक्की कळवा की तुम्हाला कुठला ऋतू सर्वात जास्त आवडतो नक्की कळवा हां ईमेल आय डी आहे कॉन्टॅक्ट डॉट बुक्स दॅट स्पीक ॲट जीमेल डॉट कॉम बुक्स दॅट स्पीक या चॅनलला यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर जरूर भेट द्या वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट कॉम भेटूया पुढल्या गोष्टीत बाय बाय धन्यवाद